सभी जगह चालू है, जाते हुए वही मुझसे चालू है। अरे अपन प्रिंट वगैरह जे दिलेले ते त्या ठिकाणी आपण अजून बघू शकतो की जे अजून एक ब्रँड आहे या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगावच्या पथकाने माननीय आयुक्त कांतीलाल उमाप साहेब, माननीय संचालक सुनील चव्हाण साहेब, माननीय विभागीय आयुक्त अर्जुन होळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निरीक्षक भुसावळ, निरीक्षक भरारी पथक जळगाव यांच्या पथकानं संयुक्त कारवाई केली आणि त्याच्यामध्ये देशी मद्याचे ब्रँडेड जे प्रचलित देशी मद्य जे बाजारात विकलं जातं त्याचे बनावट लेबल, बनावट बुचं आणि बनावट मद्याचा कारखाना रुईखेडा तालुका मुक्ताईनगर या ठिकाणी छप्पा घालून कारवाई केलेली आहे। यामध्ये तयार देशी मद्य साठा मिळालेला आहे, त्याच्यामध्ये 140-150 तयार प्रचलित देशी मद्यासाठा मिळालेला आहे। भुचं लेबल आणि पॅकिंग मशीन, सिलिंग मशीन, आता यामध्ये हे मद्यार्क कुठून आणलं होतं आणि हे मद्यार्क कुठं कुठं विकलं गेलं याबाबत तपास चालू आहे। आत्तापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास निरीक्षक श्री कपाटे करत आहे। सर, आपण जो माल पकडलेला आहे या मालाची मूळ किंमत किती आहे? आता याच्यामध्ये तयार देशी मद्य दारू पण आहे, त्याच्यामध्ये बुचा आहे, लेबल आहे। साधारणपणे एकूण मुद्देमाल जो आहे, जी मशिनरी आहे आणि हे तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलेलं आहे, तर साधारणपणे 15-1 लाखापर्यंत हा सगळा एकूण मुद्देमाल आहे। तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पत्रकार मित्रांसाठी आम्ही प्रेस नोट रिलीज करत आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर वर्णन देईल आणि तपासाच्या अनुषंगानं आणखीन काही माहिती डिस्क्लोज करता नाही येणार, कारण अजून काही आम्हाला याच्यामध्ये आरोपींना किंवा मुद्देमाल रिकव्हरी करणं बाकी आहे। धन्यवाद।